नमस्कार, आज आपण हातचिरे करण्याच्या तीन सोप्या पद्धती दाखवणार आहे। म्हणजे तुम्ही जर समजा साडीला फॉल लावणार असाल, तर ट्रान्सपरंट साडी असेल तर कशा पद्धतीने हातचिलाई केली गेली पाहिजे किंवा ब्लाउजला कसे केली गेली पाहिजे, अशा तीन पद्धती अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला आज सांगणार आहे कसं हातचिलाई करायचं ते। त्याकरता मी इथे हा समोर कपडा घेतलेला आहे आणि त्याला डबल फोल्ड करून ठेवलेला आहे, म्हणजे जेणेकरून आपण कमरपट्टी बाहीच्या ठिकाणी फोल्ड असतो बघा, तसा फोल्ड करून हा कपडा घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी आता मी इथे हातचिलाई करणार आहे। तर आता मी हातचिलाई करताना ह्या ठिकाणी ब्लाउज पीसचा जो कपडा घेतलेला आहे तो वेगळ्या कलरचा घेतलाय आणि दोऱ्याचा रंग पण मुद्दाम वेगळा घेतलेला आहे, जेणेकरून हातचिलाई झाल्यानंतर कशा पद्धतीने दिसते हे तुम्हाला क्लिअर लक्षात यावं म्हणून मी इथे दुसऱ्या रंगाचा धागा घेत आहे। ज्यावेळेस आपण हातचिलाई करतो, हातचिलाई करण्यासाठी डबल धागा घ्यायचा कधीही लक्षात ठेवा। जेव्हा आपण काज, बटन, हुक आणि आय बनवतो त्यावेळेस कधीही चार बदली दोरा घ्यायचा, आणि ज्यावेळेस आपल्याला हातचिलाई करायची असते त्यावेळेस सुईमध्ये असा डबल पदरी धागा पहिले ओवून घ्यायचा। हा डबल पदरी धागा मी इथे सुईमध्ये आता ओवून घेतलेला आहे, दुसऱ्या बाजूला इकडे गाठ मारून घेतलेली आहे। ह्या ठिकाणी हा जो कपडा घेतलेला आहे मी काय केलेला आहे, याला पहिले हा सिंगल फोल्ड दिला, हा डबल फोल्ड करून ठेवलेला आहे आणि इथे मी आता तीनही पद्धती तुम्हाला इथे दाखवणार आहे। नवीन बघणारे असतील त्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। तसेच स्क्रीनवर माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे, माझे ऑनलाईन शिवण क्लास चालू आहेत। शिवण क्लास संदर्भात जर तुम्ही कोणी इच्छुक असाल तर स्क्रीनवर माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही माझ्याशी संपर्क करून शिवण क्लास संदर्भातली सर्व माहिती मिळवू शकता। आता सुरुवातीला मी एक सोपी हातचिलाई तुम्हाला याच्यात शिकवते, तिरपी हातचिलाई कशी करायची। हा सुई धागा मी पहिले ओवून घेतलेला आहे, त्यानंतर कपडा धरताना कधीही हे दोन बोट खाली ठेवले अशा पद्धतीने, कधीही कपडा धरताना हे दोन बोट कात्रीसारखे पुढे ठेवायचे, हे दोन बोट खाली अंगठा त्याच्यावर असा आला पाहिजे, हे अशा पद्धतीने कपड्याच्या धरायचं कधी पण। हे बघा खालून बोटं कशी धरली, अशाच पद्धतीने हातशिलाईसाठी तुम्हाला हात ठेवायचा आहे। आता सुरुवातीला मी ह्या ठिकाणी हे बघा खालच्या कपड्याचे हे दोनच धागे घेतले, मग त्यानंतर ह्या वरच्या कपड्याचे दोन धागे घेतले, इथे घेतलं, पुन्हा मी सुई अशी वरती काढून घ्या, पुन्हा तिरप करायची, याला तिरपी हातशिलाई म्हणतात। थोड्या अर्ध्या इंचाच्या अंतरावर किंवा पाव इंचाच्या अंतरावर परत, म्हणजे हा जो फोल्ड आहे फोल्डच्या खालून दोन धागे खालच्या कपड्याचे घेतले, वरच्या कपड्याचे दोन धागे घेतले, पुन्हा सुई मी अशी तिरपी फिरवली, पुन्हा खालच्या कपड्याचे दोन धागे, वरच्या कपड्याचे दोन धागे, अशा पद्धतीने हे आपल्याला घेत जायचं, याला तिरपी हातशिलाई म्हणतात। सुई मी गोल फिरवते आहे आणि खालचे दोन धागे, वरचे दोन धागे, अशा पद्धतीने मी हे घेत आहे। आता जास्त धागे तुम्ही एकसाथ अशा सुईमध्ये टाकून घेऊ शकतात, तुमच्या आवडीनुसार आहे। नसेल जमत तर एक एक धागा घ्या आणि मग सुई खेचा। अशा पद्धतीने हे तिरपे हातशिलाई होते। मुद्दाम दुसऱ्या रंगाचा धागा घेतला जेणेकरून खालून बघा कसं एक सारखं शिवण दिसतं आणि इकडनं हे तिरपं शिवण दिसतं। हे थोडं करून बघूया, मग सरळ हातशिलाई आणि मग नंतर ट्रान्सपरंट हातशिलाई बघूया। या तीनही हातशिलाईंचा उपयोग तुम्ही ब्लाऊजला ज्यावेळेस आपण कमरेला दुमड पट्टी देतो, हाताला हातशिलाई करतो, गळ्याला हातशिलाई करतो, त्यावेळेस तुम्ही ह्या हातशिलाईचा वापर करू शकतात। तसंच तुम्ही साडीला फॉल लावत असाल तर साडीला फॉल लावण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या हातशिलाईचा वापर करू शकता। ज्यावेळेस साडी जाड आहे, वरून तिचा हे धागा दिसणार नसेल ना, तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची तिरपी हातशिलाई केली तरी चालणार आहे। आता याच्यानंतर ही झाली तिरपी हातशिलाई करून, हे बघा अशा पद्धतीने आपण ही तिरपी हातशिलाई केली, खालच्या बाजूने पण बघू शकता सेम धागे दिसतात, काही फरक पडत नाही। आता सरळ हातशिलाई कसं करायची ते दाखवते। आपला हा जो फोल्ड आलेला आहे, हा जो आपण फोल्ड केलेला आहे, अगदी फोल्डच्या कडेला आपल्याला हातशिलाई करायची, सरळ सरळ हातशिलाई म्हणतात त्याला। वरच्या कपड्याचे दोन धागे, खालच्या कपड्याचे दोन धागे, अशा पद्धतीने घेत जायचे, सरळ सरळ करायची याची हातशिलाई। आधीची जी केली तिरपी केली ही करतोय ती सरळ हातशिलाई। तुम्हाला डायरेक्ट असे चार पाच धागे घ्यायला जमत नसतील तर तुम्ही एक एक दोन दोन धागे घ्या आणि मग हातशिलाई करायची आहे। आणि हातशिलाई करताना धागा जास्त खेचायचा नाहीये, धागा जास्त खेचला तर हातशिलाई ओढल्यासारखी दिसते, हातशिलाई ओढल्यासारखी पण नाही दिसली पाहिजे। प्लेन धागा ठेवा, असा कपडा धरून ठेवा आणि जेवढा त्या भागात लागणार आहे तेवढाच धागा खेचा, जास्त धागा खेचू नका। तसंच मी दर रविवारी संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह असते, लाईव्ह मध्ये जॉईन होऊन तुमच्या ज्या ब्लाऊज संदर्भातल्या अडचणी आहेत तेथे विचारत चला।
हे आता आपण करतोय ही सरळ हातशिले, आधी केली ती तिरपी हातशिले। हे बघा, दोन्ही हातशिलेंमध्ये थोडासा फरक दिसतो। ही दिसताना तिरपी दिसते, ही पुढची दिसताना सरळ दिसते, पण खालच्या बाजूने जर तुम्ही बघाल तर दोन्हीही हातशिलाई अगदी सेम दिसतात, काहीही फरक त्यांच्यामध्ये दिसत नाही। बघू शकता तुम्ही, ही तिरपी हातशिल जरी ही सरळ हातशिल, मुद्दाम वेगळ्या रंगाचा धागा घेतलेला आहे, म्हणजे कपड्यावर तुम्हाला तो धागा उठून दिसत असेल। ही तिरपी हातशिल आहे, ही सरळ हातशिल आहे। ह्या दोन्ही पद्धती झाल्या। आता आपण ट्रान्सपरंट हातशिलाई कशी करायची ती बघायचं। त्या हातशिलाईचा उपयोग तुम्ही कुठे करू शकतात माहितीये का? ज्यावेळेस काठापदराची साडी असेल त्यावेळेस तिचा वापर करू शकता, जेणेकरून ब्लाऊज अंगात घालताना अंगठीमध्ये बांगडीमध्ये हे हातशिलाई अडकते आणि मग ती ह्या प्रकारची हातशिलाई अडकते, मग ती उसवली जाते। तर ती उसवू नये, ट्रान्सपरंट हातशिलाई कशी करायची ते आता बघूया। ती करण्यासाठी सोपं आहे। हा जो फोल्ड आहे, ह्या फोल्डमध्ये आपल्याला सुई टाकायची आहे। ह्या फोल्डमध्ये सुई टाकली मी, त्यानंतर मी खालच्या कपड्याचे दोन धागे घेतले, वरच्या कपड्याचे दोन धागे घेतले, इथे वरती सुई काढून घेते। त्यानंतर ज्या ठिकाणी सुई घातलेली आहे तिथून परत मी ह्या फोल्डमध्ये सुई घातली, पुन्हा खाली सुई घालायची, पुन्हा वरती सुई काढली, त्या फोल्डमध्ये सुई टाकायची। हा जो फोल्ड आहे दुमड, त्याच्यामध्ये आपल्याला ही सुईचा धागा घालायचा आहे। पुन्हा ह्या पॉइंट पासून मी ह्याच्यामध्ये सुई घातली, खालून पुन्हा वरती काढली। तुम्ही डायरेक्ट पण अशा पद्धतीने करू शकता, म्हणजे एक साथ जरी घ्यायची असेल तर तुम्ही ती हातशिलाई करू शकता, किंवा एक एक नसेल जमत ते एक एक धागा घ्या आणि त्या पद्धतीने हातशिलाई करा। ही हातशिलाई खालून वरून दोन्हीही बाजूने अगदी सेम दिसते, म्हणजे वरून जशी दिसते तशीच आतून पण दिसते, उलट सुलट दोन्ही बाजू तिच्या सेम येतात। अगदी दोन दोन धागे वरचे खालचे घ्यायचे आणि हा जो दिसणारा धागा आहे तो आपल्याला ह्या दुमड मध्ये टाकायचा आहे। ही जरा थोडीशी किचकट आहे, सोपी आहे, काही अवघड नाही, प्रॅक्टिसने तुम्हाला ती पण जमेल। तिरपी हातशिलाई केली, साड्यांमध्ये सांगते तिरपी हातशिलाईचा उपयोग जाड साठी करा, जी सरळ हातशिलाई आहे ती ट्रान्सपरंट साडीसाठी करा। आणि ही हातशिलाई ज्यावेळेस तुम्हाला त्या साडीचं वाटतंय की जे धागे खेचला जाऊ शकतो त्याच्यासाठी वापरा, किंवा ब्लाऊज मध्ये याचा जास्त वापर करा, जेणेकरून अंगठीमध्ये किंवा बांगड्यांमध्ये ब्लाऊज घालताना अडकणार नाही धागा। हा ही हातशिलाई लवकर उसवत नाही, जास्त काळ टिकते ही हातशिलाई, म्हणजे लॉंग लाईफ म्हटली तरी चालेल, ही हातशिलाई उसवतच नाही। फक्त हा जी सुई आपण टाकतो ती फोल्ड मध्ये टाकायची आणि खालून एक धागा घेऊन वर उचलायची, खाली वर दोन्हीकडे ही हातशिलाई अगदी सेम दिसते। हे बघा, बघू शकता तुम्ही ही हातशिलाई, ही झाली आत्ता जी सुलट उलट बाजू आणि ही सुलट बाजू, सेम तिन्ही हातशिलाई खालच्या बाजूने सेम दिसतात। बघू शकता तुम्ही तिन्ही हातशिलाई सेम दिसतात, फक्त इकडनं करण्याची पद्धत वेगळी। ही झाली तिरपी हातशिलाई, ह्या भागात झाली ही सरळ हातशिलाई आणि ही झाली ट्रान्सपरंट हातशिलाई, म्हणजे हे धागे अंगठी बांगडीमध्ये अडकत नाही आणि खालूनही सेम दिसतात आणि वरूनही ही हातशिलाई सेम दिसते। अशा पद्धतीने आज आपण ह्या तीनही हातशिलाई कशा करायच्या अगदी सोपं करून दाखवलं। करून बघा, आणि अजून तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकता। धन्यवाद।